निवडणुकीनंतर राजकारण तापलं, राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी अटक केली आहे। न्यायालयाने त्यांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली असून मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत बुधवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले, मात्र भाजपने याला विरोध करत नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। गुरुवारी सकाळी पुणे महापालिकेसमोर भाजप पुणे शहराच्या वतीने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यावेळी आंदोलनासाठी उपस्थित होते। नवाब मलिक यांच्यावर बुधवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून कारवाई झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, पुणे। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।